नमस्कार, मी विजय केसरकर, ABP माझाच्या वेब एक्सप्लेनरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागलेली आहे आणि या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे। देशभरात 5 विधानसभा मतदारसंघामध्ये ही पोटनिवडणूक आहे आणि त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव पोटनिवडणूक कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघामध्ये लागलेली आहे। काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक लागली आणि या जागेवर काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची उमेदवारी आहे ती दिलेली आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर भाजपच्या वतीने सत्यजित नाना कदम हे या ठिकाणी भाजपकडून रिंगणात उतरलेले आहेत। खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे, भाजपचे असेल किंवा काँग्रेसचे असतील, म्हणजेच महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते कोल्हापूरमध्ये यायला सुरुवात झालेली आहे, कारण अवघे काही दिवस आहेत ते प्रचारासाठी बाकी आहेत आणि दोन्ही बाजूनं प्रचार आहे तो अगदी शिगेला पोहोचलेला आहे। याच निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळे इंटरेस्टिंग किस्से आहेत ते आपण चर्चा करणार आहोत आणि त्यापैकी पहिला किस्सा म्हणजे या निवडणुकीमध्ये जवळपास 32 वर्षानंतर एखाद्या नगरसेवकाला आमदार होण्याची संधी आहे ती मिळणार आहे, कारण जवळपास 32 वर्षांपूर्वी दिवंगत दिलीप देसाई आहेत ते नगरसेवकापासून आमदारकीपर्यंत त्यांची मजल आहे ती त्यांनी मारली होती। म्हणजे आत्ता 32 वर्षानंतर जयश्री जाधव किंवा सत्यजित नाना कदम या दोघांपैकी एक आमदार आहेत ते या विधिमंडळामध्ये जाणार आहेत। एकूण या निवडणुकीमध्ये 15 उमेदवार इथे रिंगणात आहेत, मात्र सगळ्यात तुल्यव उमेदवार म्हणून या दोघांकडेच पाहिलं जातं। एकूण जर बघितलं तर नगरसेवक ते आमदार होण्यासाठी अनेक जणांनी प्रयत्न केले, मात्र त्यामध्ये फारसं यश आलं नाही। फारसं म्हणण्यापेक्षा 32 वर्षांपूर्वी एकदाच त्यामध्ये यश आलं, महापौर असेल किंवा उपमहापौर असेल यांनी देखील आमदारकीची निवडणूक लढवली, त्यात RK पवार आहेत, आणखी बरेचसेच नेते आहेत, मात्र त्यांना देखील यश आलेलं नाही। या ठिकाणी दिवंगत गोविंदराव पानसरे असतील, त्याचबरोबर खराडे असतील, यांनी देखील प्रयत्न केला होता आमदारकीसाठी, मात्र त्यांना देखील यामध्ये यश आलेलं नाही। महापौर झाल्यानंतर एक लक्ष असतं की महापौरानंतर त्या शहराचा आमदार व्हायण्याचं स्वप्न असतं, मात्र तसं या ठिकाणी कोल्हापूरमध्ये पाहायला मिळालेलं नाही। म्हणूनच जर बघितलं जिल्हा परिषद असेल, जिल्हा परिषदेचे सदस्य ते आमदार, मंत्री, खासदार इथंपर्यंत मजल मारलेली आहे। गोकुळचे संचालक जर बघितलं, गोकुळचे संचालक ते आमदार अशी देखील मजल आपल्याला पाहायला मिळते, मात्र कोल्हापूरमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेतील एखादा नगरसेवक हा आमदार झाला हे 32 वर्षानंतर पुन्हा घडणार आहे, म्हणजे 32 वर्षांपूर्वी घडलं होतं। त्यामुळे आता दोन्ही बाजूनं प्रचार आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जे तुल्यबळ उमेदवार आहेत, म्हणजे काँग्रेसकडून जयश्रीताई जाधव आहेत, भाजपकडून सत्यजित नाना कदम आहेत, हे 2015 ते 2020 या कालावधीमध्ये भाजपचेच नगरसेवक होते, म्हणजे हे दोन्ही नगरसेवक हे एकाच गटामध्ये एकाच आघाडीमध्ये काम करत होते, मात्र जयश्री जाधव यांचे जे पती दिवंगत चंद्रकांत अण्णा जाधव हे काँग्रेसच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले। त्याच्यानंतरच जयश्रीताई यांनी ज्या पक्षांमधून माझे पती आमदार झाले होते त्याच पक्षाचा झेंडा मी माझ्या खांद्यावर घेईन अशा पद्धतीचं त्यांनी म्हणत काँग्रेसकडून त्यांनी उमेदवारी लढवली, कारण भाजपकडून देखील त्यांना ऑफर होती, मात्र भाजपची ऑफर त्यांनी नाकारली आणि त्यानंतर भाजपनं सत्यजित नाना कदम यांना उमेदवारी दिली। म्हणजे हे दोन्ही नगरसेवक ज्यावेळी महानगरपालिकेमध्ये होते ते एकाच गटामध्ये एकाच आघाडीत काम करत होते आणि तेच आता उमेदवार एकमेकांच्या उभे टाकलेले आहेत, हे एक बाजूला झालं। आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे 32 वर्षानंतर या दोघांपैकीच एक म्हणजे नगरसेवक ते आमदार असा प्रवास आहे तो यांचा सुरू होणार आहे। त्यामुळं नेमकं पुढे काय काय अजून घडतं, आणखी इंटरेस्टिंग गोष्टी या निवडणुकीच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।